नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाटी ईटी 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, महाटी ईटीचे जे आपलं पोर्टल आहे, या पोर्टलवरती आपला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच आवेदनपत्र कसे फुलफिल करायचे आहे, भरायचे आहे, तसेच याशी संदर्भात असणाऱ्या सर्व ज्या टॅब आहेत, विविध ज्या आपल्याला टॅब तिथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत, त्याबद्दल आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया आपल्या महाटी ईटीच्या टॅब्स. यासाठी जावं लागेल आपल्याला एका सर्च इंजिनवरती. आपण गुगल क्रोम या सर्च इंजिनवरती याला शोधूया, पाहूया. आपल्याला गुगल क्रोममध्ये महाटी ईटी .in असा टाईप करून सर्च करायचा आहे. याला सर्च करताच आपण परत एका पेजवरती जातो. या पेजवरती गेल्यानंतर आपण पाहू शकता की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, तर इथं जे हे 3 बार आहेत आपण त्याला टॅब म्हणूया, त्या बारला आपण क्लिक करताच आपल्याला हे ओपन झालेलं पाहायला मिळतं. अगोदर हा बार क्लोज आपल्याला पाहायला मिळतो, तर त्याला आपण क्लिक केलं आहे. क्लिक करताच मुखपृष्ठ आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन पाहायला मिळतं आहे. लॉग इनला आपण क्लिक करताच आपल्याला परत काही टॅब ओपन झालेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी, त्यानंतर उमेदवाराचे लॉग इन, त्यानंतर शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन म्हणजेच परीक्षा परिषद लॉग इन असं ते आहे. तर आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी याला आपण क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला उमेदवाराची नोंदणी करता येते. विद्यार्थी मित्रो, या मुखपृष्ठावरती आपल्याला दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या आपण क्रमाक्रमाने पाहूया. लॉग इन यामध्ये नवीन नोंदणी असेल, त्यानंतर लॉग इन असेल, लॉग इन कसं करायचं, तसेच त्यानंतर आपली जी जाहिरात आहे, जाहिरात असणाऱ्या ज्या विविध घटक आहेत, त्यानंतर परीक्षा शुल्क म्हणजे फीस किती असणार आहे, वेळापत्रक, पासवर्ड विसरलं तर काय करायचं, शासन निर्णय, ह्या बाबी आपण पाहूया. तर चला यातली पहिली बाब पाहूया, लॉग इन. आपल्याला पहिली बाब जी पाहायला मिळते ती म्हणजेच नवीन नाव नोंदणी. नवीन नाव नोंदणीला आपण क्लिक करताच आपण ह्या पेजवरती येतो, जिथे आपल्याला अर्जाची जी माहिती आहे, ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन, हे पाहायला मिळतं. तर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे जे 2 टॅब आपल्याला दिलेले आहेत, पहिल्या टॅबमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर उमेदवाराची नाव नोंदणी करताना त्याचं युजर नेम आपल्याला तयार करायचं आहे. तर युजर नेममध्ये काय, तर आपलं फर्स्ट नेम आणि सरनेम. आपण एक उदाहरणादाखल इथे घेऊया, तर संजय मोहिते. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, सर्व लेटर्स जे आहेत स्मॉल घ्यायचे आहेत. संजय मोहिते हे पूर्ण नाव आपण इथं लिहिलं तर ते आपलं युजर नेम ठरेल. त्यानंतर आपण एक पासवर्ड तयार करायचा आहे, एक साधारण पासवर्ड आपण तयार करूया. यामध्ये पासवर्डचं पी कॅपिटल घ्यायचं आहे. त्यानंतर पासवर्ड पूर्ण शब्द स्मॉलमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर एक चिन्ह कोणतंही वापरायचं आहे, @ आपण वापरूया. कुठलाही एक नंबर, आपला मोबाईल नंबरचे काही अंक असतील किंवा कुठलं तरी असं आपल्या लक्षात राहील असं आपण काहीतरी काय करायचे आहेत, अंक घ्यायचे आहेत. म्हणजेच एक कॅपिटल लेटर, बाकी स्मॉल लेटर, त्यानंतर एक स्पेशल लेटर आणि त्यानंतर आपल्याला काही नंबर्स, असं जर घेतलं तर आपला एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार होतो. आणि हा पासवर्ड तयार आपण करायचा आहे. सेम पासवर्ड आपल्याला काय करावं, परत इथे टाकावा लागेल. तो पासवर्ड आपण सेम इथे टाकल्यानंतर आपल्याला काय करता येईल, आपला पासवर्ड परत एंटर केला त्याचं पुष्टीकरण होईल. आणि पुष्टीकरण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं नाव जे आहे ते 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, टाकायचं आहे. मग त्यात नाव टाकताना उमेदवाराचे नाव, पहिलं नाव येईल अगोदर येते, फर्स्ट नेम आपण ज्याला म्हणत असतो म्हणजेच शरद, संजय, संगीता असं काय असेल ते, त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव, तर हे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपला ईमेल नंबर आणि मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर इथं आपला अचूक 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला ईमेल आय डी इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या अजून एक इथं बाब सांगितली त्यांनी, तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी यावरती आपल्याला काय येणार आहे, OTP येणार आहे, ज्याला आपण 1-time password असं म्हणतो. तर त्या दोन्हीपैकी एक कुठलाही आपल्याला OTP मिळाला, म्हणजेच ईमेलवरचा किंवा मोबाईल नंबरचा, तरी तो चालतो. कारण इथं सूचना आपल्याला दिलेली आहे, येणारा जो OTP आहे तर तो एकच आहे, म्हणजे दोन्हीकडे तो सेम येणार आहे. तर तो मोबाईलवर येईल किंवा इकडे येईल, तर तो आलेला OTP आपल्याला काय करायचा आहे, इथे ॲड करायचा आहे, दोन्हीकडे ॲड करायचा आहे, कारण तो सेम आहे. OTP जर आला नाही तर OTP परत पाठवण्यासाठी आपल्याला सेंड अगेन हा ऑप्शन क्लिक करायचा आहे, दाबायचा आहे.
अगोदर ओ टी पीसाठी आपण वेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर लॉग इन, आपल्याला एकदा पासवर्ड आणि आपण ते सेट केल्यानंतर आपल्याला परत बॅग घ्यायचं आहे आणि लॉग इन पेजवरती यायचं आहे. लॉग इन पेजवरती आल्यानंतर आपण आत्ता जे नाव टाकलं होतं संजय मोहिते ते नाव आपण गृहीत धरूया. त्यानंतर पासवर्ड जो टाकला होता पी कॅपिटल असणारा, त्यानंतर त्यामध्ये बाकीचे अक्षर स्मॉल असणारा, परत ॲट द रेट आणि त्यानंतर 152, अशा प्रकारचं कुठलंही एक संख्या आपण लक्षात ठराय घ्यायची आहे. ती 4 अंकी असो, 2 अंकी असो किंवा जास्त नंबरची असो तरी काही हरकत नाही. पासवर्ड हा आपण गुप्त ठेवायचा आहे, कोणाला सांगायचा नाही, ही एक कॉमन गोष्ट आहे. त्यानंतर आता परीक्षा शुल्क आपण पाहूया. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना जर पेपर 1 किंवा पेपर 2 यापैकी कुठला तरी एकच पेपर द्यायचा आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक पेपर जर द्यायचा असेल तर फीस किती आहे? 700, म्हणजे 700 रुपये. तर SC ST या दोन ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना 700 रुपये फीस आहे. तसेच आपले जे अपंग बंधू भगिनी आहेत त्यांचाही फीस 700-700 रुपये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जे इतर विद्यार्थी आहेत त्यामध्ये इथं कॅटेगरी नमूद केलेल्या आहेत, VJA असेल, DTA, NTP, NTC, NTT, SBC, OBC, SCBC, EWS, ओपन, ह्या सर्व ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना कोणताही एकच पेपर द्यायचा असेल, म्हणजे पेपर फर्स्ट द्यायचा असेल, पेपर सेकंड द्यायचा असेल, दोन्हीपैकी एकच पेपर द्यायचा असेल, तर त्यांना 1000 रुपये फीस आपल्या महा TET सेलने आकारलेली आहे, लावलेली आहे. त्यानंतर पहिला आणि दुसरा पेपर जर एकत्रितपणे द्यायचा असेल SC आणि ST कॅटेगरीचे जे आपले बंधू भगिनी आहेत तर त्यांना 900 रुपये फीस आहे. तर 700 रुपये फीस जी होती ती एका पेपरची होती, म्हणजे दुसरा द्यायचा आहे, पहिला द्यायचा आहे, दोन्हीपैकी एक कोणचा तरी द्यायचा आहे, तर 700 रुपये फीस आपल्याला भरावी लागेल. आणि दोन्ही पेपर एकत्रित द्यायचे आहेत तर आपल्याला 200 रुपये अजून वाढतील आणि दोन्ही पेपर देता येतील, म्हणजे पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, त्यासाठी आपल्याला 900 रुपये भरावे लागतील, मोजावे लागतील. तसेच जे आपले अपंग बंधू भगिनी आहेत त्यांना 900 रुपये फीस आहे. पेपर दोन्ही देण्यासाठी, एक देण्यासाठी 700 रुपये आपण आत्ताच वरती पाहिलं होतं. त्यानंतर ज्यांना एकच पेपर द्यायचा होता ह्या सर्व ज्या कॅटेगरी इथे नमूद केल्या आहेत त्यांच्यासाठी एका पेपरची फीस 700 रुपये, मग तो पहिला द्या किंवा दुसरा द्या. परंतु आपल्याला जर वाटलं दोन्ही पेपरला आपण सक्षम आहोत, दोन्ही पेपर आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे DEd प्लस तुमचं ग्रॅज्युएशन जर असेल तर दोन्ही पेपर आपल्याला देता येतात, तर त्यांना 1200 रुपये फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक पाहूया आपण. तर कार्यवाहीचे जे टप्पे आहेत, सध्या आपला पहिला टप्पा सुरू आहे, ऑनलाईन अर्ज करणे आणि शुल्काचा भरणा करणे, फीस भरणे. 9/9/2024 9 सप्टेंबरपासून फॉर्म सुरू झालेले आहेत, तर 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. 30 सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी वाट पाहायची नाही आहे. आपण अगोदरच फॉर्म तो काय करायचा आहे, फुलफिल करायचा आहे, जेणेकरून आपण जे नमूद केलेले सेंटर्स आहेत तेच सेंटर्स येतील, दूरचे सेंटर भेटणार नाहीत, येणार नाहीत. त्यानंतर आपण पाहू शकता ऑनलाईन जो प्रवेश, आपलं जे प्रवेशपत्र ज्याला आपण ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट असं म्हणत असतो, तर 28/10/2024 ते हॉल तिकीट आपल्याला निर्गमित होतील, म्हणजेच मिळायला सुरुवात होईल. तर 28/10 ते 10/11/2024 या दरम्यान ते आपल्याला अधिग्रहित करायचे आहेत, मिळवून घ्यायचे आहेत, प्रिंट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे, पहिला पेपर कोणत्या दिवशी आहे, तर 10 तारखेला आहे तो. 10/11/2024 म्हणजे 10 नोव्हेंबरला तो पेपर असणार आहे. वेळ तीच, म्हणजेच मागील जो पेपर होता आपला सेम वेळ होती. तर 10:30 ज्याला आपण 10:30 म्हणतो, 10:30 ते 1. आणि त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो म्हणजेच पेपर 2, हा जो पेपर 2 आहे तो त्याच दिवशी सेम डेटला आपल्याला पाहायला मिळतो, पेपर 1 पेपर 2, तर तो दुपारून आहे. तर दुपारी 2 ते 4:30 आपल्याला त्याचा वेळ असलेला पाहायला मिळतो, म्हणजेच पेपर फर्स्ट पेपर सेकंड एकाच दिवशी आहे, तो म्हणजे 10 नोव्हेंबर 2024. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. काही विद्यार्थ्यांचा चुकून पासवर्ड जर गहाळ झाला, हरवला, तर फॉरगॉट पासवर्ड याला आपण क्लिक करून पासवर्ड परत मिळवू शकता. आपला ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गेट पासवर्ड याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला काय करता येतो, पासवर्ड सेट करता येतो, ज्याला आपण पासवर्ड रिसेट करणं असं म्हणतो. तर OTP टाकून आपल्याला तो रिसेट करता येतो. तो आपण सहसा विसरायचाच नाही, पासवर्डच असा ठेवायचा की तो विसरता कामा नये, आपल्याला कुठेही लिहून ठेवण्याची गरज असू नये. अशा प्रकारचा पासवर्ड आपण तयार करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानंतर शासन निर्णय ही जी टॅब आहे तिला आपण क्लिक केलेलं आहे. तिला क्लिक करताच आपल्या शासनाचे जे आपल्या शिक्षक भरती संदर्भात असणारे, TET संदर्भात असणारे, TAT संदर्भात असणारे जे निर्णय आहेत
तर हे आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर आपण इथं निर्णयाची नावं त्यांनी इथं सिरियल नंबर आहे, त्यानंतर 2 नंबरला टायटल म्हणजे निर्णयाचं नाव कोणता निर्णय आहे, आणि त्यानंतर शो या बटनला शो टॅबला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला तो निर्णय लगेच समोर येतो, पाहता येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्या TET च्या सर्व टॅब आपण पाहिलेले आहेत. तसेच हेल्पिंग टॅबसुद्धा आपल्याला तिथे एक उपलब्ध आहे. आपल्या जर सीट आपली जी TET आहे तर TET चा जो सेल आहे, आपली आपल्याला काही मदत जर घ्यायची असेल तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट संपर्क तिथं दिलेला आहे. याप्रमाणे आपण त्याचा वापर करायचा आहे. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब न केले असल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करावे. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.